उत्पत्ती प्रकरण 10। नोहाच्या मुलांचे वंशज। पहिला इतिहास प्रकरण 1, पदे 5 ते 23। नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत यांची वंशावळी येणेप्रमाणे। जलप्रलयानंतर त्यास मुलगे झाले। याफेथाचे मुलगे गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तिरास। गोमरचे मुलगे अश्कनाज, रिपात व तोगार्मा। यावानाचे मुलगे अलिशा, तारशीश, कित्तीम व दोदानीम। यांनी समुद्रकाठालगत भाषा, कुळे व राष्ट्रे ह्या परत्वे निरनिराळे देश वसविले। हामाचे मुलगे कुश, मिस्राईम, पूट व कनान। कुशाचे मुलगे सबा, हवीला, साप्ता, रामा व साप्तका। आणि रामाचे मुलगे शबा व ददान। कुशाला निमरोद झाला। तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला। तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला। म्हणून निमरोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे। शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत। त्या देशातून तो पुढे अश्शुरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ, ईर व कालह ही वसविली। तसेच निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसविले। हेच ते मोठे शहर होय। मिस्राईम याला लुदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहिम, पात्रुसीम, कासलुहिम यासपासून पलिष्टी झाले व कफ्तोरी हे झाले। कनान याला सिदोन हा पहिला मुलगा आणि हेत, यबुसी, अमोरी, गिरगाशी, हिब्वी, आर्की, शिनी, अरवादी, समारी व हमाथी हे झाले। पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला। कनान यांची सीमा सिदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती। कुळे, भाषा, देश व राष्ट्रे या परत्वे वर सांगितलेली हामाची संतती होय। शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेथाचा वडील बंधू याला ही संतती झाली। शेमाचे मुलगे एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम। अरामाचे मुलगे ऊस, फूल, गेतेर व मश। अर्पक्षदास शेलह झाला व शेलहास एबर झाला। एबरास दोन मुलगे झाले। एकाचे नाव पेलेग होते कारण त्याच्यावेळी पृथ्वीची वाटणी झाली। त्याच्या भावाचे नाव यक्तान होते। यक्तानास अल्मोदाद, शेलेफ, हसरमावेथ, यरह, हदोराम, उजाल, दिकला, ओबाल, अबिमायल, शबा, ओफिर, हविला व योबाब असे मुलगे झाले। हे सगळे यक्तानाचे मुलगे। त्यांची वस्ती मेषापासून पूर्वेकडील डोंगर सफार याकडे जाण्याच्या वाटेवर होती। कुळे, भाषा, देश व राष्ट्रे या परत्वे ही शेमाची संतती होय। पिढ्या व राष्ट्रे या परत्वे ही नोहाच्या वंशजांची कुळे सांगितली आहेत। जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर भिन्न भिन्न राष्ट्रे झाली